नमस्कार मराठा आरक्षण परिषद न्यूज एटीन लोकमतचा हा विशेष कार्यक्रम कारण राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून राजकारण जोरात सुरू आहे मराठांना आरक्षण मिळालं पाहिजे कसं मिळालं पाहिजे टिकाऊ म्हणजे काय आणि ते कधीपर्यंत मिळालं पाहिजे असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आपण करतोच आहेत पण या संपूर्ण चर्चेमध्ये या संपूर्ण विषयामध्ये ज्यांची एक महत्त्वाची भूमिका राहिली आहे असं एक व्यक्तिमत्व म्हणजे संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे आज न्यूज एटीन लोकमतच्या स्टुडिओत आलेत आणि आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया राजे स्वागत नमस्कार मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे सगळेजण म्हणतात पण ते कसं मिळालं पाहिजे आणि कशा पद्धतीने मिळालं पाहिजे याची क्लॅरिटी तुमच्या मनात काय आहे जो बेस आहे मराठा आरक्षणाचा ते आहेत राजेश्री छत्रपती शाहू महाराज राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोनमध्ये बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं त्यामध्ये अनुसूचित जाती असतील जमाती असतील ओबीसी असतील आणि मराठा समाजाचा समावेश होता पन्नास टक्केचं आरक्षण आणि त्याच बेसवरनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटनेत आणलं आणि ते अंमलात झालं पण हे मिळणार कसं कारण का दोन हजार तेराला दोन हजार अठराला जे आरक्षण नारायण राणे समितीच्या माध्यमातून असेल <coughs> नंतर देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोग स्थापन करून सामाजिक मागास सिद्ध करून ते आरक्षण दिलं असेल हे दोन्हीदा ते आरक्षण टिकलं दो नाही दोन हजार अठराचं आरक्षण हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही तर म्हणून समाजात सुद्धा एक अस्वस्थपणा निर्माण झालेलं आहे की आम्हाला काही करा पण आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून समाजाने एक भूमिका घेतली आहे मनोजारांगी पाटलांसोबत पुढाकार घेतलेला आहे त्याच्यात आणि समाजाची भूमिका तर अशी निर्माण झालेली आहे की आम्हाला आता पन्नास टक्क्याच्या वर आम्हाला आरक्षण नको आहे आम्हाला जे काय आरक्षण पाहिलं आहे ते पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे क्रमांक त्र्याऐंशीमध्ये मराठा कुणबी कॉमा कौ, कौ, कुणबी मराठा तिथं कॉम कॉमा घालून तिथं आम्हाला मराठा सिमिलर एक जात म्हणून आम्हाला तिथं नोंद करा किंवा दुसरी एक मागणी आली आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं ह्या मागण्या आल्या ह्याची न्यायाची बाजू काय हे सरकारने तपासणं गरजेचं आहे आणि देता येत असेल तर द्यायला पाहिजे पण माझं सरकारला उलटं असं म्हणणं आहे की जे तुम्ही म्हणता की आम्ही ओबीसीला धक्का न लावता आम्ही तुम्हाला आरक्षण देणार टिकणार आरक्षण देणार म्हणजे ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देणार म्हणजे ह्याचा अर्थच क्लिअर असा आहे की ते पन्नास टक्क्याच्या वर तुम्ही देणार म्हणजे <coughs> पूर्वी सुद्धा तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर दिले जे समाजाला नको आहे आता पन्नास टक्क्याच्या वर तुम्ही आरक्षण दिलं तर ते एस सी सी ए सी बी सीचं आरक्षण असणार आहे आता ए सी बी सीचं आरक्षण दिल्यानंतर हे काय गॅरंटी हे टिकेल तर ते टिकवण्यासाठी एक अनेक पर्यायसुद्धा आहेत उदाहरण एक पर्याय असा आहे की जो मी पार्लमेंटमध्ये मी विषय मांडला मला ॲक्च्युली मांडाय मांडायला देत नव्हते दे तर मी भांडून तो मांडला एकशे पाचवी घटना दुरुस्ती काय की केंद्रीय मागासवर्गीय के आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि त्या दिवशीच एकशे सहावी घटनादुरुस्ती होती की राज्याला अधिकार आम्ही दिलेत आता <coughs> राज्याला अधिकार दिलेत म्हणजे काय तर राज्याला अधिकार दिलेत म्हणजे तुम्ही आरक्षण देऊ शकता पण जर तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर जर दिलं आरक्षण परत ते इंद्रासानी केस आली तर इंद्रासानी केस काय म्हणते जे सुप्रीम कोर्टाने पॉइंट आउट केलं की तुम्ही जर पन्नास टक्क्याच्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर तुमची परिस्थिती असाधारण पेल अपवादात्मक परिस्थिती पडल एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन पेल आता एक्स्ट्रा सिच्युएशन सिच्युएशनसुद्धा सुप्रीम कोर्टने डिफाईन केले अनेक पॅरामीटर्स आहेत त्यातले त्यातले एक पॅरेमीटर मी सांगू इच्छितो त्यात ते काय म्हणतात तुमची परिस्थिती ही दुर्वर आणि दुर्गम आहेत फार फ्लंग अँड रिमोट ही साध्या सोप्या भाषेत सामान्य माणसाला समजायचं असेल तर जिथं रस्ता नाही जिथं पाणी नाही जिथं लाईट नाही अशा ठिकाणी तुम्ही आरक्षण अशा लोकांना तुम्ही आरक्षण देऊ शकता तशी ती परिस्थिती राहिलीच नाही ना आता म्हणजे तुम्ही सगळे पुढारी म्हणतात की असं कुठलं गाव नाही जिथं लाईट नाही पाणी नाही रस्ता नाही सगळीकडे दिलेलं आहे मग एकोणीसशे ब्याण्णवचे निकष आज तुम्ही का लावू लावू शकता म्हणून ह्यातला एक मार्ग असा आहे की जे मी परवा दिल्लीतल्या सगळ्या खासदारांना सांगितलं तुम्ही पंतप्रधानांना सांगा जाऊन hmm. प्राईम मिनिस्टरने काय करायला पाहिलं केंद्रीय मागासवर्गीय के आयोगाला सांगायला पाहिले बाबा आत्ता एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन म्हणजे काय ओके म्हणून तुम्ही ते डिफाईन करा ते डिफाईन केली की मग राज्य मागासवर्गीय पन्नास टक्क्याच्या वर जर दिलं तर त्याला काहीतरी अर्थ आहे बरं म्हणून मी सुद्धा हा विषय जास्त छेडला का नाही आहे कारण का वीस तारखेला समाजाचं चळवळ किंवा समाजाचा मोर्चा हा मुंबईला येणार आहे आणि कुठे त्याच्यात छेड नको त्यात कुठेतरी आणि उलटं सुट्ट नको म्हणून मी थांबलो आहे बरं त्यातनं मनोज जरांगे ज्या समाजाच्या मागण्या ज्या मनोजनी ज्या फुटा पुढं फु� आणलेल्या आहेत त्यातनं काय क्लिअर होते हे बघायचं नाही तर हा सगळ्यात उत्तम पर्याय तुम्ही प्राईम मिनिस्टरच्याकडे जाणे तुम्ही हा साधा सोपा मार्ग आहे शेवटी असं आहे की आता <laughs> एम्पेरिकल डाटा आपण गोळा करतोय राज्य मागासवर्ग आयोग त्याचा अहवाल सादर करेल पण मग त्यालाच जर चॅलेंज होणार असेल तर पुन्हा येरे माझ्या मागल्या नको व्हायला नाही बरोबर आहे म्हणून आता काय करायला पाहिलंय राज्य मागासवर्गीय जो जे आता सांगितलं की तुम्ही सात दिवसात पूर्ण करा पंधरा जानेवारीपासून सुरू करणार आहेत पूर्ण संरक्षण करायचं समाजाचं पण मला जरा शंका वाटते की सात दिवसात एवढ्या फास्टमध्ये मराठा समाज हा सामाजिक मागास आहे हे सिद्ध होऊ शकतो मी याच मुद्द्यावर येतो मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध का करता येत नाही नाही तेच सुप्रीम कोर्टमध्ये पद्धतीने मांडणी व्हायला पाहिली होती त्यावेळी झाली नाही म्हणजे त्यावेळी वकील बदलले कारण का सरकारला परवडत नाहीत म्हणून दुसरा मुद्दा ते भाषांतर झालं दिलं नव्हतं तिसरा मुद्दा जे प्रपोर्शनेट टू पॉप्युलेशन जो लोकसंख्येच्या आधारे जे शंभर टक्केच्या ह्याच्यात ब्रॅकेटमध्ये घ्यायला पाहिलं होतं ते अठ्ठेचाळीस टक्के मध्येच घेतलं म्हणजे सगळे तेव्हा तुमच्या नोकऱ्या डबल झाल्या सगळ्या तुमचे अपवादात्मक जी परिस्थिती आहे परत एकदा जो विषय परत येणार पन्नास टक्क्याच्या वर ते तुम्हाला वरती जाऊन ते हे शब्द चेंज करावं लागेल असे अनेक वेगळेवेगळे पॅरामीटर्स जे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेले आहेत ह्याच्यावर कितपत अभ्यास सरकारने केला आहे आणि कितपत अभ्यास राज्य मागासवर्गीय आयोगाने केलाय आणि कितपत वकिलांची तयारी आहे हा संशोधनाचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांचंच उपमुख्यमंत्री <coughs> यांचंच वाक्य आहे की हा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या सुद्धा एक किनार आहे त्याला म्हणजे मुठभर प्रस्थापितांमुळे लाखो विस्थापितांना ह्याच्यामध्ये न्याय मिळत नाही आपण पाहतोय की जसा एक श्रीमंत वर्ग देखील मराठा समाजामध्ये आहे तसा खरोखर गरीब वर्ग आहे आपल्याला दिसते तुम्ही एवढे महाराष्ट्रावर फिरलाय राज्यावर फिरलाय आम्ही पाहतो की खरंच गरीबी आहे मराठा समाजातल्या मुलांना शिक्षणासाठी गुणवत्ता असून विधवत्ता असून शिक्षणासाठी पैसे नाही नोकऱ्या मिळत नाहीत मग हा जो गरीब समाज आहे हा गरीब समाजाचं हे खरं चित्र पण यायला पाहिजे ना आणि ती मांडणी व्हायला पाहिजे ना नाही तोच तोच मुद्दा आहे की परवाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त विरोधकांनी काय मांडलं असेल की मराठा समाज मध्ये किती प्रस्थापित लोक आहेत ऑलरेडी आमदार असतील खासदार असतील मग हे असतील शिक्षण संस्था असतील मग हे ना आरक्षणाची काही गरज आहे पण ज्या पद्धतीने गरीब मराठा समाज सुद्धा इतका गरीब मराठा समाज आहे हे प्रेझेंट करण्यामध्ये कमी पडलो आपण कसं करणार प्रेझेंट ह्याच्यासाठीच ते सम ते तुमचं सर्वेक्षण निकष एकतर काही जे आहे निकषपेक्षा सर्वेक्षण चांगलं व्हायला पाहिजे पण हे सॅम्पलिंग करताना ह्या सॅम्पलिंगमध्ये तु त्रुटी राहतं हां तर त्याचा त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे ते त्रुटी पूर्ण अभ्यास करत पाहिजे मला मनात तीच भीती आहे की सात दिवसात ज्या सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला क्रॉस केलं तुम्ही सात दिवसात कसं क्लिअर करणार मग एक एक साधा सोपा प्रश्न मनात येतो की वीस तारखेला मनोज जरंगे पाटील लाखो करोडोंच्या संख्येने मुंबईत येणार त्यांनी हा प्रश्न सुटेल का मराठा समाज हा शांतताप्रिय मोर्चे काढतो त्यांनी कुठे गालबोट लावून दिलेलं ला नाही आहे पण असंतुष्ट लोक सगळीकडे असतात आणि अशावेळी काय ती घडू नये हे मला मी फार व्यथित आहे ह्या बाबतीत पण सरकारने काय करायला पाहिलं आहे तुम्हाला त्यांचे प्रश्न माहीत आहेत तुम्ही टिकणारं आरक्षण देणार आहे असं म्हणता हे तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही वीस तारखेच्या अगोदरच डिक्लेअर करू टाका ना पण सरकार वारंवार सांगते आम्ही सकारात्मक आहोत नाही सकारात्मक आणि काय करणार आहे तुम्ही टिकणारं आरक्षण म्हणजे काय तुम्ही बी द सरकार हॅज टू बी स्पेसिफिक आम्ही टिकणार आरक्षण म्हणजे जसं मी कसं सांगितलं तुम्हाला क्लिअर डॉटेड ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पॉईंट्स मध्ये तुम्हाला हे अजूनही कळलेलं नाही नाही मला कळालंय गरीब मराठ्यांना कळायला पाहिजे ना काय देणार आहात ह्याची क्लिअरिटी आजपर्यंत दिली नाही आणि जर ते म्हटले आम्ही एससीबीसी देणार आहोत तर माझा परत प्रश्न येणार ते इंद्रा सानीच्या बद्दल तुम्ही टॅकल कसं करणार आणि त्याला टॅकल करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला पंतप्रधानांच्याकडे जाणंच गरजेचं आहे तुम्हाला केंद्र मागासवर्गीय आयोग जायला पाहिलंय आणखीन एक मुद्दा इकॉनॉमिकली विकर सेक्शनला आरक्षण जे मिळतं आज असं सांगितलं जातं की जो दहा टक्के जो कोटा आहे त्यातला साडेआठ टक्के कोटा जवळपास हा मराठा समाजाच्या मुलांसाठी मिळतो आहे हा बेनिफिट मिळतो आहे हा बेनिफिट मिळत असताना आणखीन पुन्हा वेगळा आरक्षण का असा विरोधकांकडून उद्दा उचलला आहे असा दावा आहे की साडेआठ टक्के टेकिंग टू कन्सिरेशन आपण समजा मिळतो पण ते मिळवताना सुद्धा त्याला जे क्रायटेरिया लावलेले आहेत हे कोणाला मिळू शकते हे फार किचकट आहे बर ते जे अटी आहेत ते फार किचकट आहे ते शिथिल क करावं लागतील ते परत सा सा, हा वरच्या लेवलचा सगळा विषय दुसरा विषय की हा आरक्षण हा गरीब मराठा समाजाचा जो माणूस काय बघतो की माझ्या पलीकडच्याला आरक्षण मिळते तो सुद्धा गरीब आहे मी सुद्धा गरीब आहे पण त्याला आरक्षण मिळते मला आरक्षण मिळत नाही म्हणून हा समाज व्यथित झाला आहे म्हणजे त्याला नोकरी मिळते त्याला शिक्षणात त्याला अनेक फाय फायद्या मिळतात फॅसिलिटीज मिळतात आम्हाला मिळत नाहीत म्हणून हे शा, शासनाच्या योजना आहेत ना आता विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती महिन्याला सहा हजार रुपये एक स्कीम काढलेली आहे पन्नास टक्के ची कर्जाची महिलांसाठी एक स्कीम काढलेली आहे शासनाने अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे सारथी आहे भारती आहे त्याच्यात बेनिफिशरी आहेत ना नाही अनेक त्याचे फायदे आहेत त्यात का मी मी नाकारत नाही की म्हणजे काहीच कुठलं गव्हर्नमेंट काही करत नाही असा विषय नाहीये डेफिनेटली करते मनोज जारंगे पाटलांची आताची जी मागणी आहे त्या मागणीकडे येतो मी थेट प्रश्न विचारतो की सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षणाचा ह्या म्हणजे मराठा कुणबी कुणबी मराठा जे होते जे मूळचे कुणबी होते जे निजामकालीन कुणबी नोंदी आहेत ज्या महाराष्ट्रातल्या जुन्या देवस्थानांच्या असतील किंवा वेगवेगळ्या कुणबी नोंदी असतील त्या कुणबी त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळावं कुणबी झाले ओबीसी झाले ओबीसीतून बेनिफिट मिळावं अहो पण ओ बी सीतच तीनशेपेक्षा जास्ती जाती आहेत ना मग त्या गर्दीमध्ये आपण जाऊन त्या आरक्षणाच्या म्हणजे असं होईल की ओपनमधली कट ऑफ जी आहे ही उद्या नव्वद टक्के असेल आणि ओबीसीची कट ऑफ उद्या पंच्याण्णव टक्के होईल अशी परिस्थिती होईल तुमचं मी पॉईंट काय एकदमच काय चुकीचं मी म्हणणार नाही पण त्याला माझी एक विनंती राहील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि आशुतोष तुमच्या माध्यमातून म्हणजे बिहारचं जसं जात नाही हे सर्वेक्षण झालं त्याप्रमाणे आपलं महाराष्ट्राचं सुद्धा गरजेचं आहे बरं आणि जे सामाजिक मागास आहेत त्यांना ते परत त्या लोकसंख्येच्या आधारे म्हणजे प्रोपोशनटी पॉप्युलेशनच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना आरक्षण देऊ शकता हा एक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग असा आहे माझा की ते दहा वर्षांचे रिव्हिजन व्हायला पाहिजे बरं किती लाभार्थी आहेत किनी किती किती लोकांनी एन्जॉय केलेलं आहे मग आता त्यांना परत मिळाला पाहिलं का हे सगळ्याचं एक लाँग टर्म पॉलिसी हुँ. एक लाँग टर्म विजन एक लाँग टर्म प्लॅनिंग हे सगळं जर आपण केलं तर हे सगळे प्रश्न तुमचे सुटू शकतात अगदी बरोबर आहे हे सगळं व्हायला पाहिजे शासनाकडे शासन देखील आता आपला कार्यक्रम आहे या माध्यमातून शासन देखील मला खात्री आहे की शासनाला मान्यता देईल की हो हे अशा प्रकारचा सर्व व्हायला हवे पण त्याला वेळ द्या ना असं वीस तारखेची डेडलाईन ठेवली लाखोच्या संख्येने मुंबईत येणार त्यांनी हे मिळणार आहे का नाही सरकारने बोलायला पण ना त्यांच्याशी बोलत का नाहीत मला अजूनही कळत नाहीत हे त्यांचे मंत्री महोदय सगळे तिकडे जाऊन काय बोलत होते मनोज अनंग पाटलांचं ठाम मत आहे की आम्ही हे हे सगळं लिहून घेतलेलं आहे आता हे शब्द पाळत नाहीत ह्याचं स्पष्टीकरण बोलायला पहिलं ना सरकारने सरकारने सांगाल पहिलं नाही अभि असं केलं नाही आम्ही असं केलं मग तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही देखील आता खासदारांना सगळ्यांना एकत्र केलं दिल्लीमध्ये तुम्ही आवाज घेतलात राज्य सरकार काय दूर आहे तुमच्या सरकारने मला निमंत्रित केलं तर विचार करू पण मला त्यात काय आता पडायचं नाही मी भरपूर दोन हजार सातपासून पासून मी बाहेर पडलो आता आणि मला सुद्धा आता म्हणजे असा विषय किच किचकट 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 व्हायला लागलेलं आहे तर एकदा सरकारने जे विद्वान लोक आहेत त्याच्यात जे अभ्यासू लोक आहेत मी नुसता अनुभव आहे माझा माझा काही मी काही फार विद्वान नाहीये मी एक अभ्यासक आहे त्याचा सगळ्या लोकांना एकत्र करायला पाहिजे एक समिती स्थापन करा आणि एकदा हे विषय लाँग टर्म संपवायला पाहिजे पण त्या दिवशी एक, एक वास्तव समोर आलं म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांचा संवाद जो सगळ्या चॅनलला लाईव्ह होता त्यांनी काही जिल्ह्यांची तालुक्यांची उदाहरणं दिली जिथे सर्वेक्षण होत नाहीये तिथे अधिकारी पोहोचत नाहीये त्यांचा थेट आरोप होता की काही अधिकाऱ्यांना हे सर्वेक्षण करायचं नाही कि आहे किंवा हे आरक्षण द्यायचं नाही आहे आणि म्हणून त्यांचं आरक्ष सर्वेक्षणच नीट होत नाही असा जर प्रकार व्हायला लागला तर काय करणार नाही बरोबर आहे अशा सगळ्या अडचणीमध्ये येत असतील हे जॉईंट एफर्ट असल्याशिवाय हो किंबहुना ही इच्छाशक्ती असल्याशिवाय हो आणि तो टाईम स्लॉट असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणार नाहीत पण वन्स अँड फॉर ऑल म्हणजे एकदाच ह्या सगळ्या गोष्टी संपवायला पाहिजे सारखं सारखं तेच 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 ओबीसी समाजाचे छगन भुजबळांसारखे नेते हे वारंवार सांगतात की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागून देऊ नका आम्ही हे सहन करणार नाही साहजिक आहे एक समाज जेव्हा अशा प्रकारे आरक्षण मागतोय बरं तुम्ही जेव्हा कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसीच्या कोट्यामध्ये जाणार तेव्हा निश्चितच धक्का लागणार आहे मराठा आणि कुणबी एकच आहे कुणबी मराठा एकच आहे अशा अनेक नोंदी आहेत तर म्हणूनच म्हणूनच त्या नोंदी सापडतात जे कुणबी आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलेला पाहिजे नियमानी मिळाला पाहिजे आणि त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांना हो, हो, ओबीसी आरक्षणामधून त्यांना मिळाला पाहिजे म्हणून उलट पक्षी ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळायला उशीर झाला ते इतके वर्ष आरक्षणापासून वंचित राहिले की वंचित राहिलेच नाही आता जर त्यांना मिळत असेल तर चांगली बाब आहे सगळे मराठ्यांनी केवळ कुणबीचा कुठला तरी आपला सगळे सोयरे म्हणून कुणबी दाखला घ्यायचा आणि आपणही कुणबी आहे दाखवून कुणबीहून आरक्षण मिळवायचं काही नियमावली आहे ना ते काय सगळे सोय म्हटल्याने आणि आपोआप मिळालं असं होऊ शकणार नाही त्याला सुद्धा काहीतरी प्रोसेस ते परत तुमच्या टिकणं गरजेचं आहे पुढं त्या फॉर्मॅटमध्ये जावं लागेल ना आणि तो काही नुसतं महाराष्ट्रासाठीच एक असं नाही तो पूर्ण देशासाठी संविधान आहे त्याच्यामुळे काही ते एकदम टोटल काय चेंज करू शकणार नाही तर जे देशाचे नियम आहेत जे राज्याचे नियम आहेत ते तुम्हाला लागू राहतात सगळे सोयरे म्हटलं आपली सोयरी जिथे होते त्याच्यामध्ये आपल्या आईकडचे आपल्या वडिलांकडचे दोन्हीकडचे नातेवाईक असतात मग तुम्ही आडनाव लावताना तुम्ही वडिलांकडचं लावणार आणि बेनिफिट घेताना तुम्ही आईकडचे पण जोडणार हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर तुमचं स्पष्ट माझं स्पष्ट मत आहे की जे न्यायिक बाजू आहे त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे न्यायिक आणि भावना ह्याचा समतोल साधून आपण समाजाला काय देऊ शकतो हा अँगल डोळ्यासमोर ठेवून सरकारने मुवमेंट करावी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जाती धर्म पंथ जेवढे आहेत आता ह्या सगळ्या आंदोलनामुळे मराठ्यांचा आरक्षणाचा हक्क मिळायला पाहिजे याबाबत कोणाचंही दुमत नाही पण त्याचबरोबर इतर विशेषतः धनगर समाजवर आहे आणखी इतर बहुजन समाज आहे हे कुठेतरी डिस्टर्ब होत आहेत का मी तसं शिवशाहूंचा वंशज आहे त्याच्यामुळे माझी जबाबदारी आहे की सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणं स्वराज्य निर्माण होत असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी एकांदच मराठा समाजाला घेतलं असं नाही तर अठरा पगड जात बारा बलत तर होते शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी सगळ्या बहुजन समाजाला आरक्षण दिलं तेव्हा हा बॅलन्स कसा साधला त्यांनी ते शाहू महाराज होते ना छत्रपती शाहू महाराज होते आणि त्यांनी व्यवस्थित त्यावेळी केलं होतं म्हणून आशिषचं माझी भूमिका काय की तुम्ही एका छताखाली अंडर वन अमरेला या सगळ्या लोकांना तुम्ही आणा ना ए सी एस टी ओबीसी आणि गरीब मराठांना पण एक निश्चित जो तुमचा प्रश्न होता की ह्याच्यात जाती विषमता वाढली आहे का हो निश्चित वाढलेली आहे म्हणजे जो हेतू शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा होता की स्वराज्य अठरापकड जात बारा बदल जात शाहू महाराजांची अँगल होता की ही सगळी जाती विषमता नष्ट व्हायला पण एका प्लॅटफॉर्मवर सगळे यायला पाहिलं पण आज एकदा आपण यू पी बिहारसारखं करत करायला लागलो म्हणजे हा या जातीचा त्या जातीचा उद्या संध्याकाळी आपण गावगाड्यात गेलो तर बाबा ह्या जातीचा जा, अरे लांब ठेव मी ह्या जातीचे जा, मी इकडे बसू असं जर व्हायला लागलं ला, तर हे महाराष्ट्रासाठी एकदम ब्लॅक डे असू शकतो हक्क मिळाले पाहिजेत हक्क सुरक्षित राहिले पाहिजेत पण विषमता वाढता कामाने हो बरोबर आहे ह्या महाराष्ट्राने आजवर अनेक संघर्ष पाहिलेत पण यावेळेचा संघर्ष वेगळा दिसतोय वीस तारखेची डेडलाईन आहे आता पाहूया वीस तारखेच्या आधी महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेतं मनोज जरंगे पाटील काय भूमिका घेतात आणि समाजासाठी खरंच ज्यातून समाजाचं भलं होईल राज्यकर्त्यांनी केवळ पोकळ आश्वासन देऊन पुरेसं नाही केवळ सकारात्मक असणं हे वारंवार सांगणं हे देखील पुरेसं नाही ऍक्शन प्लॅन दिला पाहिजे तो ऍक्शन प्लॅन पटेल असा दिला पाहिजे आणि मगच एकदा समाजाला पटणारी भूमिकाही घ्यायला हवी ती न्यायालयाला देखील पटणारी भूमिका घ्यायला हवी आणि ज्या गोष्टी न्यायालयासमोर मांडताना ती मांडणी कच्ची ठेवण्यात अर्थ नाही नाहीतर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन हजार तेरा दोन हजार अठरा परत असं काहीतरी उलट सुलट व्हायचं पूर्वी अठ्ठेचाळीस मुलांनी आत्महत्या के केल्या आता नहीं, 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 हा उपाय नाही हो आणि हंड्रेड पर्सेंट उपाय नाही आता या दीड हो, दोन, दोन महिन्यात पंचवीस लोकांनी काहीतरी के आत्महत्या के केली हा मार्ग नाही असं परत काही घडायला नको हे सत्र सुरू व्हायला नको हे मी तर त्याच्या विरोधात सगळ्यांनी त्याचा विरोध करायला पाहिजे पण हे संवेदनशील विषय म्हणून मग माझं तर म्हणणं आहे वीस तारखेच्या अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुम्हाला दहा दिवस पुढं लागणार आहे तर तरी काय हरकत नाही सांगा दहा दिवस तुम्ही तारीख द्या तर तारीख द्या पण नेम तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटवर आणा आम्हाला अशा पद्धतीने आरक्षण द्यायचं निश्चितच महाराष्ट्र सरकारने एक टाईमलाईन देण्याची गरज आहे टाईम फ्रेम देण्याची गरज आहे आणि त्या ठरलेल्या मुदतीत ते व्हायला हवं गरजवंत मराठा आहे त्या गरजवंत मराठ्याला हे आरक्षण मिळू शकतं त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे पाहूया तुमच्यासारखे जबाबदार नेते आणि मनोज जरांगेसारखे अतिशय जना जनसमुदाय जो पाठी पाठीप्रचंड जनसमुदाय आहे या सगळ्यांनी अशा प्रकारच्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक योग्य मार्ग काढावा आणि महाराष्ट्र आणि मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीचं आर्थिक घडी न विस्कटता आपल्याला आरक्षण कसं मिळेल हे मिळणं महत्त्वाचं आहे आपण इथे आलात या चर्चेत या परिषदेत सहभागी झालात धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सर